अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार. आज मी तुम्हाला सांगणार आहे की देवासमोर आपण जेव्हा दिवा लावतो, रोजचा दिवा लावतो, अखंड नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा याच्यावर मी व्हिडिओ केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तुम्ही चेकआउट करा. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की देवाजवळ आपण जेव्हा दिवा लावतो तर मुळात दिवा का लावावा, कोणत्या पद्धतीने लावावा, तो त्याच्यात म्हणजे कसा लावावा की जेणेकरून तो जास्त काळ टिकेल आणि आपल्याला पण दिव्यामुळे आपल्याला सायंटिफिक रित्या सुद्धा फायदा आहे आणि आध्यात्मिक रित्या सुद्धा फायदा आहे. बघा, रोज आपण जेव्हा देवपूजा करतो, देवपूजा करण्याच्या पहिले दिवा लावायचा असतो. बरेच मंडळी काय करताना की आपण जेव्हा देवपूजा करतो, देवपूजा सगळं झाली, आपलं देवाचं सगळं मंत्र उच्चारण वगैरे सगळं झालं, देवाला दिवा वगैरे देवाला गंध वगैरे लावून झाला की मग आपण दिवा लावतो, असं अजिबात करायचं नाही. कोणतीही सेवा करताना स्वामीचरित्र सारामृत असो, तारक मंत्र असो, कोणती पण सेवा, छोटी जरी सेवा, एखादं मंत्र स्तोत्र आरती जरी करणार असेल तर आधी दिवा लावायचा असतो. आपण दिव्याच्या साक्षीने आपल्याला आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात करत असतो. आपण अग्निदेवतेला साक्षी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. तर आपण जी सेवा करतो ती देवांपर्यंत जाते कारण त्याला साक्षी अग्निदेवता असते. म्हणून वास्तूमध्ये किंवा आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील अग्निदेवतेचं खूप जास्त महत्व आहे. तर आपण दिवा का लावावा याचं कारण तुम्हाला समजलं आहे. रोज देवासमोर रोज दिवा लावायचा असतो. भले तुम्ही देवपूजा तुमच्याकडनं कधी कधी नाही झाली तरी चालेल, पण खरं तर रोज देवपूजा करायचीच असते. पण ठीक आहे, आता बायका वर्किंग असतात ज्यांना नाही जमत त्यांना मी सांगेल की सकाळी तरी संध्याकाळी सुद्धा तुम्हाला देवाला दिवा लावायचा असतो. फक्त तेलाचा दिवा अजिबात लावायचा नाही, तुपाचा पण आपल्याला दिवा लावायचा असतो. बघा, बऱ्याच घरात काय होतं ना, आपण आपल्याला लाख लाख रुपये पगार असतो आणि घरातला जो दिवा असतो ज्यांचा तुटलेला असतो, करपलेला असतो, काही ना काही त्याला काळी काजळी वगैरे आलेली असते. तुम्ही तुमचा देवारा जेवढा स्वच्छ असतो ना, त्याच पद्धतीने तुमच्या घरातला दिवा सुद्धा स्वच्छ पाहिजे. रोजच्या रोज तुम्ही दिवा स्वच्छ करायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं ना, ज्या दिव्याला जी काजळी येते ना तीच आपण खाली टाकतो आणि मग त्याच्यात परत तेल टाकतो. असं तुमच्या घरात तुम्ही बघा, 75% लोकांच्या घरात असंच दिसेलच. की म्हणजे माझा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही नक्की जाऊन बघा, तुमच्या दिव्यात काजळी आलेली असते, काळं काळं असतं, त्याच्यातच आपण तेल लावतो, तेल टाकून परत दिवा लावतो, तेल टाकून परत दिवा लावतो, असं नाही करायचं. तसं तर घरात अखंड दिवा पेटलाच गेला पाहिजे. अखंड दिवा म्हणजे जो आपला नॉर्मली तेलाचा दिवा असतो तो त्याच्यात वाद करून अखंड तो आपल्या घरात तो पेटलाच पाहिजे. पण नाही, अखंड तर सकाळ संध्याकाळात देवासमोर आपल्याला दिवा लावायचाच असतो. दिवा फुटका तुटका किंवा असं काहीतरी करपलेला, काहीतरी त्याला काळवंडलेला असं नाही, तो स्वच्छ पाहिजे. ज्या पद्धतीने देवारा स्वच्छ पाहिजे त्याच पद्धतीने आपल्याला दिवा सुद्धा स्वच्छ ठेवायचा आहे. बघा, तिळीच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा घरात लावलेला पाहिजे. एक आध्यात्मिक रित्या सुद्धा सांगते, तिळीच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा जर तुम्ही जर दिवा घरात लावला ना, तर तुमच्यावर जी शनीची वाईट दृष्टी आहे तर त्या वाईट दृष्टीच्या बदल्यात शनीची तुमच्यावर चांगली दृष्टी होते आणि शनिपीडा आपल्या मागे मागून कमी होते. ज्यांच्या आयुष्यात शनीची चांगली दृष्टी आहे, शनी महाराजांची चांगली दृष्टी आहे, पण आपण जर मोहरीचा तेलाचा दिवा किंवा तिळीच्या तेलाचा दिवा लावला ना, तर अर्थातच त्याचा फायदा आहे. घरात कधीही कमी पडत नाही, सुखशांती घरात नांदते. हे आहे मोहरीच्या तेलाच्या फायदे आणि तिळीच्या तेलाच्या दिवे लावण्याचे फायदे. पण त्याच पद्धतीने तुम्ही सकाळ संध्याकाळ आपल्या घरात शुद्ध गाईचं तूप, म्हशीच्या तुपाचा कधीही दिवा लावायचा नाही. डालडा तुपाचा मला कमेंट पण येतात की ताई आमच्याकडे डालडा तूप आहे. मी तुम्हाला सांगेल, आपण स्वतःसाठी खूप खर्च करतो, आपला पर्सनल खर्च पण खूप असतो. 100 रुपयाचं तेल महिनाभर तुम्ही जरी लावलं तरी भरपूर आहे. शुद्ध गाईच्या तेलाचा तुपाचा दिवा लावायचा असतो. तुम्ही जर गाईचं तूप दूध घरी आणत असाल तर तुम्ही त्याचं पण तूप करू शकता, काहीच हरकत नाही. किंवा विकत तुम्ही आणून त्याचा दिवा लावू शकतो. पण घरात सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा पाहिजे. त्याने खूप जास्त सकारात्मकता येते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरात वास करते. तुपाचा दिवा रोज संध्याकाळी न चुकता आपल्या देवघरात लावल्याच गेला पाहिजे. शुभम करोति कल्याणम आपल्या घरात म्हटलंच गेलं पाहिजे.
त्याच पद्धतीने तुमचं तुमचा जो मेन डोअर आहे, तुमचा जो मुख्य दरवाजा आहे, आध्यात्मिकरित्या पण सांगितलं आणि बरेच लोक असं करतात की तुमच्या मुख्य दरवाजाला सेंटरला तुम्हाला दिवा लावायचा आहे, त्याही पूर्व नाही तर उत्तर या दोन दिशेलाच तुम्ही वात ठेवू शकता. तिळीच्या तेलाचे मी तुम्हाला फायदे सांगितले. त्याच पद्धतीने घरात नेहमी बघा, दिवा लावल्यानंतर ना घरात मंगलमय वातावरण तर होतच, पण घरात दिव्याचा जो प्रकाश असतो त्याने आपल्या आपल्या घरातला पण काळोख कमी होतो, काळोख जातो. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यातला सुद्धा काळोख, आध्यात्मिकरित्या काळोख कमी होण्यास मदत होते. आणि दिव्याचा जो धूर असतो ना, त्या धुरातले आपल्या घरातले जे बॅक्टेरिया आहे, जे जीवाणू विषाणू किटाणू आहेत, ते देखील मरतात. तर हे त्याच्या मागचं सायंटिफिक कारण आहे. फक्त देवासमोर दिवा नाही, आपल्याला तुळशी समोर सुद्धा रोज संध्याकाळी तुम्ही तुळशीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुमच्या आपली आर्थिक प्रगती सुधारावी म्हणून, कारण बघा संध्याकाळीच आपल्याकडे लक्ष्मी येते, आपल्या दारात जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा तिथे दिवा ठेवायचा असतो. तो तुम्ही तुपाचा लावला तरी चालेल, तेलाचा लावला तरी चालेल, त्याला काही असं नाहीये. तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा लावा तुमच्या पद्धतीने, पण मेन डोअरला तुमचा तो एक दिवा पाहिजेलच. तुम्ही तो पणती लावली तरी अर्थात उत्तम, दाराच्या मध्ये पाहिजेल, म्हणजे तारावर पाहिजे, म्हणजे आपला जो उमरा असतो ना, उमराच्या मध्ये तो दिवा पाहिजे. कारण जेव्हा माता लक्ष्मी तुमच्या घरात सवासांची, आपण म्हणतो की संध्याकाळी लक्ष्मी यायचा टाइम असतो ना, तेव्हा तिच्या स्वागतासाठी दिवा पाहिजे. ते पाहून माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती तुमच्या घरात येते. म्हणून घरात फक्त दिवाने, जसं आपण लाईटी लावतो, बऱ्याच घरात तर काय होतं ना, फक्त देवाकडची लाईट चालू असते आणि हॉलमध्ये आणि किचनमधली लाईट चालू असते. जेव्हा तुमच्या घरात संध्याकाळची वेळ येते ना, जेव्हा दिवे लागायचे टाइम होता, तेव्हा तुमच्या घरातला प्रत्येक दिवा लागल्या गेला पाहिजे. भले 15 मिनिटासाठी, अर्धा तासासाठी, बऱ्याच घरात मध्ये छोटे छोटे बल्ब लावता, असं करू नका. पूर्ण तुमच्या घरात तुम्ही तुमच्या घरातलं प्रकाशमय मंगलमय वातावरणासाठी संपूर्ण घरात तुम्हाला लाईटी लावायचे आहे. तुम्ही धूप दीप तर लावतातच, पण दिवा लावण्याचे खूप जास्त फायदे आहे. तर बघा, तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करत राहाल ना, म्हणजे आता समजा तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचता आहे, तुम्ही एखादा कोणता तरी ग्रंथ वाचता आहे, तुम्ही गुरुचरित्र वाचताय, तर काय करताना लोक सुरुवातीला दिवा लावून देतात, पण मध्ये तो दिवा विझून जातो. जोपर्यंत तुमची पूर्ण सेवा होत नाही, मंत्र स्तोत्र आरती एखादा तुम्ही पारणाला बसले आहे, संकल्पयुक्त तुम्ही काहीतरी काम करत आहात, जोपर्यंत तुमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत दिवा विझू द्यायचा नाही. बरेच लोक काय करताना की सुरुवातीला दिवा चालू देतात, मग तो मध्ये जर त्याचं तेल किंवा तूप संपलं तर तो विझला जातो, मग लोक त्यांची सेवा कंटिन्यू करतात. नाही, अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला प्रत्येक वेळेस सेवा करायची असते. अग्निदेवता साक्षी असता आपल्या प्रत्येक सेवेला, म्हणून दिवा कधीही विझू द्यायचा नाही. भले तुम्ही अगरबत्ती लावताय ना, अगरबत्ती जरी असली तरी दिवा लावायचा, भले तेलाचा लावा, तुपाचा लावा, कोणताही लावा. जसं सकाळ संध्याकाळ आपण तुपाचा तेलाचा दिवा लावतो, पण कोणती सेवा करताना, कारण काय होतं ना की तुपाचा दिवा लवकर विझला जातो, पण जर तेलाचा जर दिवा आपण लावला तर तो एक दोन तास आरामशीर राहतो. म्हणून तेलाचा दिवा, कारण तेवढी कॅपॅसिटी पण असते जास्त, आपण जी निरंजन वापरतो त्याच्यात थोडंसं तूप बसतो, पण तेलाच्या दिव्यात जास्त कॅपॅसिटी असते. म्हणून कोणतीही सेवा करताना आपल्याला पूर्ण सेवा होईपर्यंत दिवा लावणं सगळ्यात महत्वाचं आहे, आणि तो दिवा पेटवणं आणि तो पेटत राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने जसं आपण दिवा लावतो ना, त्या दिव्याची पण एक साईड असते. जसं दिशा मी तुम्हाला सांगितलं की दिशा देवाची जी वात असते, त्या वातेची दिशा नेहमी उत्तर दिशेला नाही तर पूर्व दिशेला. हा, पण जसं मी तुम्हाला सांगितलं ना की आपण जेव्हा दिवा लावतो तर तेलाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूला पाहिजे, तेलाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूला पाहिजे, आणि तुपाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूला पाहिजे. म्हणजे देवाचा दिवा जेव्हा आपण लावतो ना, तेव्हा तेलाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवाच्या उजव्या बाजूला, आणि तुपाचा दिवा आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देवाच्या डाव्या बाजूला. तर या पद्धतीने दिव्याची मांडणी आपल्याला करायची आहे. त्याचं सुद्धा एक कारण आहे की तुम्ही उजव्या आणि डाव्या बाजूला जर कधी तुमच्याकडनं चुका होत असेल तर याच्यानंतर ह्या चुका तुम्ही करू नका. आता बघा, आपण जेव्हा तिळीचा तूप दिवा लावतो ना, तर बरेच लोक काय करतात माहिती का, तूप आणि तेल एकत्र करतात आणि त्याचा दिवा लावतात, असं करतात बरेच लोक करतात. असं अजिबात करायचं नाहीये. तुपाचा दिवा हा तुपाचाच असतो, तेलाचा दिवा हा तेलाचाच असतो. जसं घरातलं दारिद्र्य तेलाचा दिवा लावून कमी होतो ना, तर घरातली लक्ष्मी हे फक्त तुपाच्या दिवा लावूनच येते. म्हणजे
तेलाचा दिवा लावल्यानंतर दारिद्र्य कमी होतं, आपल्या मागची पीडा दरिद्री आहे ती कमी होते, पण तुपाचा दिवा लावल्याने पण माता लक्ष्मी घरात वास करते, हे त्याचे फायदे आहे. म्हणून तुम्ही तेल आणि तूप मिक्स नका करू ना, म्हणजे दरिद्री पण टाकताय आणि लक्ष्मी पण टाकताय असं नाहीये, तुम्हाला दोन सेपरेट करावं लागतं. बरंच लोक खरकट पण तेल लावता वापरता, म्हणजे जर तुम्ही जर कधी आपण भजे करतो किंवा पापड वगैरे तळतो ते खरकट तेल सुद्धा लोक वापरता, असं करू नका. तुम्ही स्वतःसाठी चांगलं खाताय तर तुम्हाला देवासाठी सुद्धा चांगलं करणं आहे. हे गोष्ट छोटे छोटे नियम आहे जे तुम्हाला पाळायलाच पाहिजे आणि ते तुम्ही पाळायलाच हवे. सगळ्यात महत्वाचा दिवा लावल्यावर तो कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. भले तुम्ही खाली छोटासा चौरंग घ्या किंवा छोटीशी वाटी घ्या, त्या वाटी किंवा डिश घ्या, त्या डिशवर तुम्ही तो दिवा ठेवा. डायरेक्ट जमिनीला कधीही आपल्याला दिवा ठेवायचा नसतो. जसं आपण देवाची पंचोपचार आहे ना, आरती वगैरे करतो, तसं रोज एक तरी फूल तुम्ही तुमच्या देवाला वाहायचं असतं, म्हणजे तुमच्या दिव्याला वाहायचं असतं. देवाला जसं वाहतो त्याच पद्धतीने दिव्याला पण तुम्हाला वाहायचं असतं. एक छोटंसं फूल वाहिलं तरी चालेल, कारण ती अग्निदेवता आहे. प्रत्येकाचं आपापलं महत्व आहे, तर ती अग्निदेवतेचं पण तेवढंच महत्व आहे. आपल्या आयुष्यात सुख समृद्धी देणारी ही एक अग्निदेवता आहे, तर तिचा मान सन्मान आपण आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करायला हवा. अगदी छोटासा उपाय होता आणि छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.